ट्विस्ट आला की विजय शिवतरेंनी आता निवडणूक लढवण्याची घोषणा केलेली आज काही वेळापूर्वी, या एकूण घटनेकडे कसं बघता, किती फरक पडेल? ते विरोधी पक्षातच होते, एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे जे प्रतिनिधी होते, मागच्या निवडणुकीत त्यांनी चांगली मतं घेतली होती, त्याच्या आधी ते निवडून आलेले होते आणि आता विरोधकांच्या संघटनेमध्ये ते गेले काही वर्ष काम करतात आणि त्यांनी हा निर्णय लढायचा निर्णय घेतला आहे. आता बघूया त्याचे काय फायदा होतील, कुणा होतील, पण त्यांना फडलेली जी मतं आहेत आणि त्यांचा जो मतदार आणि कार्यकर्त्यांचा संच हा महाविकास आघाडीचा नाही, अन्य पक्षाचा नाही. मागच्या काही दिवसांपासून काँग्रेसचे नेते भाजपमध्ये जात आहेत. आजच नंदुरबारचे माजी मंत्री वळवी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. खरं तर राष्ट्रवादी फोडली आणि शिवसेना फोडली, काँग्रेस पण या अशा नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश करून घेऊन फोडण्याचा एक प्रयत्न आहे असं आपल्याला वाटतंय? साधारणतः केंद्र सरकारमध्ये सत्तेमध्ये जे आहेत त्यांनी ठिकठिकाणी विरोधी पक्ष फोडता कसा येईल किंवा अंतिम त्याचा हल्ला कसा करता येईल याचाच अखीव कार्यक्रम त्यांनी केलेला आहे आणि करत आहेत, त्याचा हा भाग आहे. आणि नंदुरबारचं जे उदाहरण सांगितलं त्याचं काही मला फारसं आश्चर्य वाटणार नाही आणि त्याचं कारण पक्ष बदलाचा अनुभव त्या ग्रस्तांना बऱ्यापैकी आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले, अमित शहा योजने, परंतु या सगळ्यांच्या रडारवरती शरद पवारच होते, शरद पवारांनी काय केलं असे प्रश्न विचारून त्यांनी सभा गाजवल्या, याकडे कसं बघता? चांगली गोष्ट आहे ना, त्यांनी सांगितलं की 50 वर्ष हा माणूस महाराष्ट्रावर असला, असं महाराष्ट्राच्या जनतेनं 50 वर्ष मला निवडून दिलं असेल तर मी त्यांचा आभार आहे. आणि 50 वर्ष एका राज्याच्या एका नेत्याला लोक निवडून देतात याचा अर्थ त्यांनाही समजला पाहिजे. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.